रायगडमधील संशयास्पद बोटीत 3 AK-47 आढळल्यात. मुंबई पुण्यात नाकाबंदी तर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. श्रीवर्धन मधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीत 3 AK-47 बंदुका असल्याचंही समोर आलंय. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे की ती बोट लेडी हान या ऑस्ट्रेलियन महिलेच्या नावावर असून तिचे पती या बोटीचे कॅप्टन असल्याची माहिती आहे. सदर बोट मस्कतहून युरोपकडे जात होती. ती नादुरुस्त झाल्याने ती वाहत हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान संशयास्पद बोट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. सागरी किनाऱ्यावरील पालघर रत्नागिरी किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर मुंबई पुण्यात नाकेबंदी करण्यात आली आहे. शिंदे सरकारवर पहिला प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना देता न आल्याने शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरील GST अन्यायकारक, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. GST परिषदेने सुचवलेल्या दरवाढीला देशभरात विरोध होतोय. ही तांत्रिक दरवाढ आहे असं उत्तर सरकारकडून दिलं जात असलं तरी आत्ताच ती करणे टाळता आलं असतं. राज्यातील आणि देशातील जनतेला या महागाईला तोंड द्यायची वेळ आली नसती. छोट्या छोट्या गोष्टींवर GST लावणं हे अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य आणि हॉस्पिटल बिलावरील तरी GST लावण्यात येऊ नये असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलंय. शेतकऱ्यांची मदत फक्त कागदोपत्री, जयंत पाटील यांचं वक्तव्य. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या. सरकार म्हणतंय मदत करतो, मात्र मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचं बोलणं जास्त आणि कामच शून्य आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय. सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचं दुर्लक्ष असा आरोपही त्यांनी केलाय. नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळालीय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलंय. तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, हे सभागृह आहे, तुम्ही ताबडतोब खाली बसा, अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावले. शिक्षकांच्या निधीबाबत चर्चा सुरू असताना गुलाबराव पाटील सभागृहात खाली बसून बोलत होते. त्यानंतर संतप्त गोऱ्हे यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय. हे वागणं बरं नवं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अजित पवार यांनी मागील सरकारचे निर्णय बदलण्यावरून आपण मंत्रिमंडळात एकत्र असताना जी कामं केली त्याला तुम्ही स्थगिती देणं हे वागणं बरं नवं. कधी कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल सांगता येत नाही. त्यामुळे असं करू नका असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपची दुसरी यादी जाहीर. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज 9 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आपने यापूर्वी 10 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्याची तयारी करत आहे. 182 सदस्यांच्या विधानसभेची या वर्षाखेरीस निवडणूक होणे. 10 अपत्य जन्माला घालणाऱ्या महिलेला 10 लाख रुबलचे बक्षीस. रशियामध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न. रशियामध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न आता पुन्हा सुरू केले गेलेत. जर एखाद्या महिलेने 10 अपत्यांना जन्म दिला तर 10 लाख रुबल इतके बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा पुतीन यांनी केली आहे. मदर हिरोईन असं या योजनेचं नाव आहे. या योजनेसाठी 10 किंवा अधिक अपत्य असलेल्या महिलेला मोठ्या बक्षिसाबरोबर सामाजिक प्रतिष्ठाही दिली जाणार आहे. सोव्हिएत रशियाच्या काळात लोकसंख्या वाढवण्यासाठी कुटुंबांना आर्थिक मोबदल्याचं प्रलोभन दाखवण्यात आलं होतं. त्या योजनेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुनरुज्जीवित केले. चीनमधील पुरात 16 जणांचा मृत्यू तर 36 जण बेपत्ता. चीनच्या वायव्येकडील किंगाय प्रांतात आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय तर 36 जण बेपत्ता आहेत.
किंगाय प्रांतातील दातोंग हुई आणि तुया स्वायत्त प्रांतांमध्ये बुधवारी रात्री हा मोठा पूर आला असं चीनमधील शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने सरकारी आपत्कालीन यंत्रणेच्या हवाल्याने म्हटलंय. या पुराचा फटका 6 गावांमधील 1500 घरांमधील 6245 रहिवाशांना बसलाय. भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली असताना भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघातील लढतीची उत्सुकता वाढली आहे. त्यातच या सामन्यासाठीची तिकीट विक्री झाली असून अनेक ठिकाणी या तिकिटांचा काळा बाजारही सुरू झाल्याचं समोर येत आहे. या सामन्यांसाठी 2500, 7500 आणि 5500 या रकमेची तिकीटं उपलब्ध होती. ही सर्व विकली गेली आहेत. आता याच रकमेच्या तिप्पट रकमेत या तिकिटांचा काळा बाजार सुरू झालाय.